न्याय आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून कायद्याची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात येते आहे. कायद्याचा वापर ढालीसारखा करावा पण तलवारीसारखा कधीच करू नये असं मत पेठवडगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा हातकणंगले विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष LM पठाण यांनी व्यक्त केलं. नवे पारगाव इथं झालेल्या फिरते लोक अदालत कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव न्यायालयाच्या हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं फिरत्या लोक अदालतीचं आयोजन केलं होतं. यावेळी नवे पारगावमधील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना कायद्याची माहिती देण्यात आली. लोकशाही बळकट व्हावी, प्रत्येक नागरिक सुखी आणि आनंदी रहावा, त्याच्या स्वातंत्र्याचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी देशामध्ये अनेक कायदे अस्तित्वात आहेत पण या कायद्यांची माहिती तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी राज्याच्या विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या वतीनं फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून गावोगावी जाऊन कायद्याची माहिती देण्यात येते असं हातकणंगले विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश LM पठाण यांनी नमूद केलं. बालविवाह प्रतिबंध कायद्यातील महत्व सांगून विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य, विविध योजना आणि फिरत्या लोकन्यायालयाचं महत्व ॲडव्होकेट विवेक कमलाकर यांनी विशद केलं. यावेळी प्रकाश देशमुख, ॲडव्होकेट उमेश माणगावे, स्वाती कोकितकर, ॲडव्होकेट अविनाश तांदळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट सुभाष खामकर, ॲडव्होकेट संजीवनी पाटील, MR महाडिक, RR पाटील, शुभदा पाटील, उषा काटकर, स्नेहल कांबळे, संध्याराणी शिंदे, संदीप कांबळे, पांडुरंग सीत यांच्यासह पाराशर हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.